132 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र जव्हार येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बंदच का? याकडे कोण लक्ष देणार? डहाणू येथे 132 केव्ही वीज पुरवठा उपकेंद्र आहे. डहाणू, आशागड, गंजाड, सूर्यानगर, जव्हार व मोखाडा या सर्व ठिकाणी या केंद्रातून वीज पुरवठा होतो. परंतु डहाणू ते मोखाडापर्यंत हा वीज पुरवठा प्रवास जवळजवळ 90 ते 110 किलोमीटरचा असल्याने त्यामध्ये आणि रस्त्यामध्ये पावसाळ्यात तारा तुटणे, विजेचे पोल पडणे अनेक समस्यांमुळे या सर्व भागातला वीज पुरवठा 3-3 दिवस खंडित होत असतो. यामुळे येथील सर्व भाग अंधारात 3-3 दिवस राहतो. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळानं 2 वर्षांपूर्वी 132 केव्ही क्षमतेचे वीज पुरवठा उपकेंद्र कोट्यवधी रुपये खर्च करून जव्हार येथे उभारला. 132 केव्ही वीज पुरवठा उपकेंद्र दरासाठी 80 किलोमीटर वीज वाहिनीचे काम प्रस्तावित आहे. परंतु 35 ते 40 किलोमीटर भाग हा वन विभागाच्या हद्दीतून गेलेला आहे. त्यासाठी वन विभागाला 2019 मध्ये निवेदनही दिलं होतं. परंतु आज तागायत वन विभागाकडून कुठलीही परवानगी न मिळाल्यानं उपकेंद्राचे काम बंदच आहे. काही दिवसांपूर्वी चक्रीवादळ आल्यानं 5-6 दिवस येथील भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळेस पालघर येथे पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, जिल्ह्याचे खासदार, आमदार यांची आढावा बैठक होती. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा पालघर जिल्ह्याचा वीज पुरवठा असा होता. त्यामध्ये पालघर जिल्ह्यात वीज पुरवठ्याची समस्या कशी सोडवायची याच्यावर चर्चा झाली होती. असे असताना येथे 2 वर्षापासून उपकेंद्र उभारलेले आहे, त्याकडे कोण लक्ष देणार आणि पुढे उपकेंद्र सुरू होणार की नाही हेही आजच्या घडीला सांगता येणं कठीण आहे. तसेच या उपक्रमासाठी शासनाचे पैसे असेच वाया जातील का अशीही चर्चा जिल्ह्यात होत आहे. कॅमेरामन दर्शन पाडवीसह जहीर शेख, जव्हार.